की काय त्यांची भूमिका आमच्या खास महिला भगिनींसाठी आहे. आणि जाता जाता एक चार ओळी सांगू इच्छिते. या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये एक महिला कधी मस्जिदीची मौलाना बनू शकत नाही, एक महिला कधी मंदिराची पुजारी बनू शकत नाही, एक महिला कधी चर्चची फादर बनू शकत नाही, पण एक महिला ही राष्ट्रपती, पंतप्रधान, खासदार, मंत्री, आमदार, कलेक्टर, सचिव, सरपंच सगळं बनू शकते, ते फक्त संविधानामुळे. आणि ज्या संविधानाचे जनक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी सर्व स्त्रियांच्या वतीने खूप खूप धन्यवाद देते, विनम्र अभिवादन करते की आज बाबासाहेबांनी जर संविधान लिहिलं नसतं तर कदाचित आज महिलांच्या वतीने बोलण्यासाठी या सभागृहात मी उपस्थित नसते. आपण आज